हॅलो गाईस, तर चला परत एकदा तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आणि सो आताचा ब्लॉग स्टार्ट केला आहे आपण शिर्डीला. आणि शिर्डीला आपण आलो आहे प्रसादालयमध्ये. आणि आता आपण प्रसाद म्हणजे महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत, जेवणार आहोत आपण. आणि आपल्यासोबत काय राहुल असणारच आहे. आणि सो आपली फॅमिली पुढे गेले, सर्व गेले, मंडळी पण पुढे गेले, आपण मागे राहिलो आहे. बाबा पावडे विडर लावायची होती काही दिसला पाहिजे ना, मी गौरा येतो. तर चला आता आपण जाऊ आतमध्ये आणि महाप्रसाद घ्यायचं आहे, महाप्रसाद सुद्धा घेऊ. आणि त्याच्यानंतर आपल्याला दर्शनाला जायचं आहे मंदिरात. तर चला मी तुम्हाला इकडला व्ह्यू दाखवतो. बघू शकता आता आपण पण आलो आहे लाईनला. आणि इथे मोफत प्रसाद भोजन म्हणजे फ्री प्रसाद मिळेल. सो इथे भेटणार आहे आपल्याला, इथे कुपन घेऊ आणि कुपन घेऊन आपण जेवायला जाणार आहोत. गाईज बघू शकता आपला कुपन. आणि सो आपण 5 जणांचा तिकीट घेतलेला आहे हा कुपन आणि फ्री आहे. बघू शकता किती जण आले जेवायला, आपण पण जाणार. गाईज शिर्डी साईबाबांचं इथेच लाईव्ह दर्शन घेऊ शकता. कारण विषय असा आहे गाईज का आपण मंदिरात मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. मंदिरात मोबाईल करण्यास बंदी आहे, यूज नाही करू शकत. तर आपण इथूनच दर्शन घेतला आणि तुम्ही पण इथूनच घ्या. तुम्ही पब्लिक बघू शकता किती जेवायला बसले. हे सर्व साई भक्त आहेत आणि सर्व जेवायला बसले आहेत. आपला राहुल सुद्धा जेवायला बसला आहे आणि गरम भात भाजी आपण पण जेवणार आहोत. बघू शकता किती पब्लिक बाई प्रसादाचा लाभ घेण्यात आलेला आहे. राईस तर चला आता आपण जेवून घेऊ. मस्त प्रसादाला शिरा आहे, चण्याची डाळ, वाटाण्याची भाजी, मीठ आणि गरम भात. सो आता आपण जेवून घेणार आहोत. पण मस्त निघत आहोत, जस्ट जेवून झालं. खूप भारी जेवण होता, म्हणजे महाप्रसाद होता साईबाबांचा. तर करायलाच हवा होता, आपण केला. आणि सो आता आपण इथून निघत आहोत. आता जाऊ आपण शिर्डीनगरीमध्ये. सो आपल्या बाबांना भेटायला, सो बाबांचं दर्शन घ्यायला. ओम साईराम. काय येतो गाईज बघा, आमचे पान खाऊ, बघा पान खाऊ. हे बघा काय कसला पाणी तो भाई, मिठा पण का दे ना. एक आपण पण ट्राय करू. एक कसा घेऊ दादा, कसा मी नाही आहे भाई. नाही पण फर्स्ट टाइम खातो भाई. पैसे दे काय जेव्हा फर्स्ट टाइम पान खातो. कसलं रे पाणी खातं का? बोल पारा मी घाला ना भाऊ. भाऊ अरे लोक तुला ह्या समजतील, पान खाऊ समजतील. काय चला आपण कधी खाणार एकदा टेस्ट करून बघू. परत ना खाणार एकदा याही खाला म्हणून आपण पण ट्राय करून बघू. चला आता आपण खाऊन घेऊ आणि चला बस मध्ये चला. तर गाईज प्लॅन चेंज झालेला आहे. आपण आलो गाडीमध्ये आणि गाडीत विषय असा झाला का शिर्डीला आज दर्शन नाही घ्या आता बुधवारी म्हणून. नाही गुरुवारी दर्शन चांगलं भेटेल बाबांचा. दर्शन कधी पण घ्या चांगलं असतो, बट सगळ्यांची इच्छा आहे ती गुरुवारी आपण दर्शन घेऊ. तर चला आता आपण जाऊ सातपुरीमध्ये. सातपुरीमध्ये आपल्याला मस्त तिथे येऊन दर्शन घेऊ. तर तुम्हाला मागच्या वर्षी ब्लॉगमध्ये तिथे ब्लॉग बघितले असतील. खूप भारी नजर आहे, खूप भारी सिने आणि 2 दिवस कशी वस्तू होती आमची. आणि यावर्षी सुद्धा मी दाखवणार, खूप एन्जॉयमेंट असणार. आणि दर्शनाला तर उद्याच भेटू आपण. तर काय जस्ट आपण केली साकुरीमध्ये एंट्री आणि बघू शकता इथला व्ह्यू. सो आपण आले चावी न्यायला. बापूचं मित्र आहेत, त्यांच्याकडून चावी घेऊ. एक रूम बघायला लागेल, रूम त्यांचे आहे आपल्याला, सर्व अवेलेबल असतात, काय टेन्शन नाही. मस्त बॅग घेऊ उतरू आपण आणि इथलाच आनंद घेणार आहोत आपण 2 दिवस. सो कार्तिक पीक बघू शकता, फुल हॅप्पी भाई इथं आले भाई, मनच हॅप्पी भाई. आणि हा मंदिर आहे एकमुखी दत्त मंदिर, जय गोदामा आतमध्ये मंदिर आहे. तर बघू शकता आला आमचा बापू, आला शेटाला. म्हणती शेट भाई इथले ना एक अलगच मजा आहे, खतरनाक. तुम्हाला दाखवतो, तुम्ही फक्त 2 दिवस ब्लॉग बघत राहा, समजेल तुम्हाला. आणि राहुल भाई फर्स्ट टाइम आले, राहुल भाईला खुश ठेवायचा प्रयत्न करू. आम्ही बंट्या फर्स्ट टाइम आले, बंट्या पण खुश ठेवायचा प्रयत्न करू. कार्तिक काय बाबा इथं चालूनच दिवस काढला आम्ही. तर चला तर काय मंदिर बघू शकता तुम्ही, एकमुखी दत्त मंदिर आहे भाई. तिथं पण मोबाईलला परवानगी नाही, तरी पण आपण एक परवानगी घेतली त्यांच्याकडून का लांबून करतो म्हणून. आतमध्ये एंट्री नाही आहे. सो आपण इथूनच दर्शन घेऊ. बघू शकता आपल्याला इथे झोपायचं आहे, 2 दिवस आपण इथे राहणार आहोत.
सेवा लावा लगने वाले सुरुआत कसला राग आला आमचा मला फोन करतात म्हणजे घरशी फोन करत होता का मी फोन घरशी करत होता का निघायचं नाही मला नाशिकला मुक्काम करा आम्हाला सगळे स्टेटस आहे तुमचा काय नाही अरे राग आला वाटतो पुढे राग आले वाटतो राग येतो मला आवडत नाही लवकर गाईज बघा रागावलेत माझ्या पोन्ना गेला तर गाईज इथलं तुम्ही क्लायमेट बघू शकता सो एवढं भारी वाटतं ना इथं फिलिंग भारी आहे इथं आहे ना मॉर्निंगला एवढं भारी वाटतं ना गाईज एक नंबर गाईज आताच पाखरा या आताच पाखरा चिवचिव चिवचिव चालले त्यांचा उद्या तर वाटलं आता आपल्याला यान जायचं नंतर तर काय जस्ट आपण आलो आहे राहतामध्ये आणि सो आपण या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत आणि हा एकच असा मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये वीरभद्राचा कर्नाटकमध्ये पण भेटतील पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे वीरभद्रा तर चला या मंदिरात सुद्धा आपण जाऊन दर्शन घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहे राहुल आहे कार्तिक आहे पेडचा बाबा आहे आणि बंटे आहे आम्ही पाचच जण आलो गाईज आपल्याला फिरायची सवय आपण फिरायला आलो ना मग फिरून घेऊ सगळी झोपल्या तिकडे तर चला मस्त दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर भेटू गाईज नाद एक बघा भाई मस्त मंदिराच्या साईडला दोन बैल लावले आहेत भाई रफ्तार बैल आहेत एक नंबर वाटतं दिसायला भाई हँडसम आहेत होऊ शकतात जोडी भाई आणि सो चला आता आपण मंदिरात एंट्री करणार आहोत काय जस्ट आपण एंट्री केलंय मंदिरात आणि सो आपण दर्शन घेणार आहोत हो माय गॉड एक नंबर खतरनाक तर काय चला आपण परमिशन घेतलेले आहे मामांचे तर मामा बोलले व्हिडिओ फोटोशूट करू शकता आणि आपला वीरभद्र देवता बघू शकता महाराष्ट्रात एकच मंदिर आहे राहतामध्ये आणि सो शिर्डीजवळच समोरच आहे चला या मंदिरासमोर म्हणजे आपले देवासमोर पाच फेऱ्या मारायला लागतात तर आपण गोल राऊंडमध्ये पाच फेऱ्या मारणार नक्कीच तुम्हाला एक दाखवतो मागून मस्त फील होत गाईज फर्स्ट टाइम मी मंदिर बघितलंय अजूनपर्यंत ऐकून पण नव्हतो मंदिर असेल आपल्या तर महाराष्ट्रात आहे एक मंदिर तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रावर सुद्धा भेट द्या नक्कीच व्हिजिट करा खूप भारी वाटलं मन शांत झालं दर्शन घेऊन खतरनाक ना आता खतरनाक जोडी आता आपल्याला बैठक मस्त जागा ना मंदिराच्या इथं मंदिरातलं घेतलं काय बाई सुन्या नाही शांत पहिले आपला म्हणजे चाल आता आपलं विचारलं असते एवढ्याला मज्जा येते बाबा विसरत झाला चला चला येऊ मग चला नाही तर जस्ट आपण आलोय नाश्ता करायला आणि बघू शकता आम्ही मस्त पाच जण नाश्ता करत आहोत आम्ही बेल ऑर्डर केली आहे बाबाने ना बंट्यानी मस्त भजी ऑर्डर केली आता आपण भेल खाऊन घेऊ सातुरीमध्ये आम्ही मस्त ऑटोमध्ये बसले आहोत पहिल्यांदा फर्स्ट टाइम ही एक नंबर एक युनिक ऑटो भारी दिली खाली मागे बसायला आता ते टॅम्पो बसले काही रात्रीच्या वाजलेत पावणे नऊ आणि आता आपण जेवणार आहोत सो बघू शकता सर्वजण जेवायला बसले सातुरीमध्ये आणि सर्व घरीमध्ये जेवण असणारे आपला बंटी शर्ट सुद्धा आता ताव मारणार आहे एकदा फुल भक्कम जेवणार काही चला आपण पण जेवून घेऊ मस्त खिचडी भात आहे हा पिटलाय होतो तुमचे अजून काहीतरी वरळीरण वगैरे येणार तर चला जेवून घेऊ काय घ्या तुम्ही पण जेवायला काही मस्त आपलं जेवण वगैरे झालं लय भारी जेवण होता मस्त वाटलं आणि सो आपला व्लॉग आज इथे सेंड करायला लागेल झोपायची वेळ झाली आणि आपण झोपणार आहोत कुठे गाडी आणि आप सीट बघा एकदम कम्फर्टेबल आहे दोन माणसं तर नक्कीच झोपतील बाई मागचा सीट आणि
आणि सो आपण चौघं झोपायला ट्राय करू. नाही म्हणणार भाई, जो माणूस तर कमी आहे का, साधा माणूस आहे का, माणसाची जागा घेते एक माणूस. तर झाला, आपण आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आणि हा सुद्धा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर चलो बाय.